पुणेकरांनो चप्पल बूट सांभाळा, खडकीमध्ये तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरीला. पुण्यातील खडकीमध्ये एका दुकानातून तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरीला गेले आहे. तब्बल 30 ते 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हरेश आहुजा यांनी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. सागर चांदणे, आकाश कपूर आणि अरबाज शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, पुणे.